चिखलदरा तालुक्यात अवैध उत्खनन वाळू स्थरकांना अभयकोनाचे संधिभव तोटे. 15 जानेवारी शनिवार रोजी चिखलदरा तालुक्यात अवैध उत्खनन वाळू स्थरकांना अभयकोनाचे संधिभव तोटे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद अमरावती जिल्हा ग्रामीण अध्यक्ष व विदर्भ जेस उपाध्यक्ष यांनी महसूल प्रशासनावर केले हप्तेखोरीचे आरोप. कितना बरस का था? जोर से बोलो, बोल जल्दी. 4 बरस का था. हाँ, कितना बरस है? 6 बरस. कैसे क्या 6 बरस कैसे क्या? किसने बुलवाया इधर? इधर सामने तो नहीं जानता. हाँ, फिर 6 बरस लेने का परमिशन है क्या? फिर 6 बरस लेने का परमिशन नहीं ना, फिर कैसे क्या लेके जा रहा? क्या हमारे को एक ट्रॉली में आधा बरस भी है तो हमारा ट्रैक्टर जमा होता है. फिर आप लोगों यहाँ पे 4 बरस का परमिशन है, 6 बरस कैसा लेकर जा रहा? किसका है? नमस्कार, जय आदिवासी. आज मध्य प्रदेश वरुण जे गाड़ी येतात रेतीचा भरून, आणि याच्यात 2 ते 3 बरस जास्त है रेती. आणि मी संबंधित त्यांना फोन केला आणि यांचा रॉयल्टी बघितला तर 3 बरस जास्त है कि आज मेळघाट क्षेत्रामध्ये रेती भेटत नाही. आणि तिथून मधातून जे रास्ता है ना, जे इथून येतात ते जंगलात आतमधून ते कोणाला दिसत नाही. आज मी कोकरो खामला इकडे चालले होतो आपले चुरणी सरकारला, तर आज खूप मोठा आपल्यावर अन्याय होतोय. जर मधातून जात आहे आणि वरून फोन येतात की तुम्हाला अडवायचं परमिशन आहे. मी आदिवासी आहे आणि हे क्षेत्राचा जिल्हा अध्यक्ष आहे, मला अडवायचं परमिशन आहे. कारण की आज आमच्या लोकांच्या ट्रॅक्टर पकडून घेतात आणि असं ट्रॅक्टर असं ट्रॉली एवढा मोठा जातात आणि 3-3 बरस जास्त जातात, हे कोणाचा दुर्दैवच आहे आणि कोणाचं हे माध्यम आहे? आज मी सांगू इच्छितो ते कोण आहे याच्या पाठीमागे, कोणता अधिकार, त्यांच्यावर बी चौकशी लागलं पाहिजे. आज MP गाडी आहे. हॅलो, नमस्कार. आदिवासी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बोलतोय. हा बोला, याच्यात 2 बरस जास्त आहे म्हटलं. हो, नाही काय कसं, आमचे आदिवासी लोकांचं जब ट्रॅक्टर गेलं तर डायरेक्ट पकडून जातोय. कारण की आणि असं येतात दुरून जे मध्य प्रदेशवरून आणि 2-2 बरस जास्त आणतात, नियमन आणणार ना. नाही, आमचे धारणी तालुक्या आणि चिखलदरा तालुक्यामध्ये.